समीर दाऊद वानखेडे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी दोन फोटो ट्विट केले आणि मोठी खळबळ उडाली एक फोटो आहे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातला तर दुसरा फोटो आहे समीर नावाच्या व्यक्तीच्या जन्मदाखल्याचा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत एन सी बीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यानंतर आता थेट त्यांनी समीर वानखेडेंच्या वैयक्तिक गोष्टींवर देखील भाष्य केलं आहे जन्माचा दाखला ट्विट करत मलिकांनी समीर वानखेडेंचं नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला तसा उल्लेख त्यांच्या ट्विटमध्ये देखील आढळतो समीर वानखेडे यांच्या नोकरीवर देखील मलिकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं या सर्व घडामोडींनंतर समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लिम अशी चर्चा देखील सुरू झाली तसेच समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो देखील व्हायरल झाला समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नी डॉक्टर शबाना कुरेशी यांच्याबरोबरचा फोटो व्हायरल होतो आहे यावरच समीर वानखेडेंच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी आणि माझे पती समीर वानखेडे जन्माने हिंदूच आहोत आम्ही आमचा धर्म बदलला नाही आम्हाला सर्वच धर्मांविषयी आदर आहे समीरचे वडीलही हिंदूच आहेत त्यांनी माझ्या सासूबाई ज्या मुस्लिम होत्या त्यांच्याशी लग्न केलं होतं त्या आता हयात नाहीत समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत झालं होतं समीर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा घटस्फोट दोन हजार सोळामध्ये झाला माझं आणि समीरचं लग्न हिंदू कायद्यानुसार दोन हजार सतरामध्ये झालं या आशयाचं ट्विट क्रांती रेडकर यांनी आहे नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंनी देखील उत्तर दिलंय समीर वानखेडे म्हणाले की माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहेत तेच त्यांचं नाव आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ते निवृत्त झाले माझे वडील हिंदू आणि माझी आई जहिदा या मुस्लिम होत्या मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या कुटुंबाचा आणि कुटुंबातील प्रत्येक परंपरेचा अभिमान आहे असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर हे प्रकरण सुरू झालं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर मंत्री नवाब मलिक यांनी वैयक्तिक पातळीवर जात समीर वानखेडेंवर निशाणा साधला यात समीर वानखेडे यांचा पहिल्या पत्नीसोबतचा म्हणजेच डॉक्टर शबाना कुरेशी यांच्यासोबतचा फोटो देखील व्हायरल होतोय आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एक साक्षीदार प्रभाकर साईलने मीडियासमोर येऊन खंडणीचे आरोप केले आहेत त्यानंतर आता समीर वानखेडेंची चौकशी केली जाणार आहे आता या चौकशीत काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि हे प्रकरण आणखीन कुठपर्यंत जातं ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे या एकूणच प्रकरणावर समीर वानखेडेवर केलेल्या आरोपांवर तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद